पोलीस साला हसता येतं फक्त तो जाहीरपणे हसू शकत नाही. कित्येकदा तो कोपऱ्यातला रायटर होता, त्याची चुळबुळ सुरू झालेली होती. त्या खाणाखुणांचा अर्थ मला कळेना, म्हणून मी म्हटलं काय रे, म्हणजे खाणाखुणा का करतोयस तू, म्हणजे सांग ना काय जे बोलायचे. अरे मोठे मोठे एक आपलं आणि दुसऱ्याचं. अच्छा, या बस आणि हसाच्या भागामध्ये तुमच्या भेटीला आली आहे मी, वैशाली शिंदे शेंडे. वर्णनामध्ये तुम्ही वाचलेत की अनुभवी पोलीस अधिकारी. आज तुम्हाला माझ्याच कामकाजातले काही किस्से मी सांगणार आहे. तसं पाहायला गेलं तर पोलीस अधिकारी आणि चौकोनी चेहरा असं काहीसं समीकरण अनेकांना वाटतं. मलासुद्धा जोपर्यंत मी पोलीस दलात कामाचा अनुभव घेत नव्हते तोपर्यंत तसंच वाटत होतं की पोलिसांना बहुधा हसता येत नाही, रागवता आणि चढ्या आवाजात बोलता मात्र छान येतं असं मलासुद्धा वाटत होतं. पण जेव्हा मी पोलीस दलामध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले आणि अनुभव घ्यायला लागले तेव्हा असं समजलं की उलट, पोलिसाला हसता येतं फक्त तो जाहीरपणे हसू शकत नाही कित्येकदा, कारण त्याचं मग भांडवल होऊ शकतं म्हणून. पण असाच एक किस्सा मी माझ्या पोलीस स्टेशनचा सांगेन तुम्हाला. मी पोलीस दलामध्ये जेव्हा नव्यानं रुजू झाले होते तेव्हा मुंबईमधलं ओशिवरा पोलीस स्टेशन मला मिळालं होतं. आता आपल्यापैकी ज्यांनी मुंबईत काम केलेलं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि ज्यांना मुंबईच्या अनेक खासियती माहिती आहेत तर त्यांना माझा हा किस्सा लवकर व्हिज्युअलाइज करता येईल. पोलीस स्टेशनमध्ये माझा प्रोबेशनरी पिरियड सुरू होता, म्हणजे जेमतेम 6-1 महिने मला तिथेच रुजू होऊन झाले होते आणि काम चालू होतं, शिकणं चालू होतं, बघणं चालू होतं. आणि असंच एकदा मला नाईट ड्युटी असताना, नाईट ड्युटी ऑफिसर्सला संध्याकाळी 8, रात्री 8 ते सकाळी 8 अशी असते, पण ती सकाळी 8 संपेलच याची काही खात्री नाही. रात्रभरात जे काही रामायण महाभारत पोलीस स्टेशनला घडतं त्याच्यावर अवलंबून आहे की सकाळी सुटण्याची वेळ काय, घरी जाण्याची वेळ काय. आणि मग अशी माझी नाईट ड्युटी होती आमचं पोलीस स्टेशन ओशिवरा पोलीस स्टेशन. 2006 गोष्ट सांगते मी तुम्हाला. आणि त्यावेळेला ओशिवरा पोलीस स्टेशन म्हणजे अगदी ओपीडी म्हणा, एखाद्या अतिशय बिझी डॉक्टरांची ओपीडी. आणि असं बाकडं पण तसंच त्या ओपीडी स्टाईलच ठेवलेलं असायचं, इकडे ऑफिसर बसलेले असायचे, समोर बाकड्यावर कंप्लेनंट बसलेले असायचे आणि नेक्स्ट 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 असं चालायचं. म्हणजे हेवी पोलीस स्टेशन, पोलीस खात्यातल्या भाषेमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये क्राईम रेट असणारा तो एरिया पण तसाच आहे बघा, लोखंडवाला कॉम्प्लेक्स. आणि त्या एरियाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे ना सगळे सेलिब्रिटीज राहतात, म्हणजे सगळे फिल्म स्टार आणि सो कॉल्ड फिल्म स्टार सगळे तिथे राहतात बरं का. आणि त्या सगळ्यांचा बऱ्यापैकी पोलीस स्टेशनला राबता असतो, म्हणजे कुणाची गाडी जरी ओव्हरटेक झाली तरीसुद्धा पोलीस स्टेशनला एखादी व्हिजिट गाडी मालकाची होतेच. हां, म्हणजे लोकांना कसं समजत नाही आणि पोलिसांना हे सांगणं किती परम कर्तव्य आहे या अतिशय प्रामाणिक हेतूनं ती व्हिजिट होते. आणि त्या दिवशी मी नाईटला ड्युटी करत असताना माझं हे ओपीडी चालू असताना एक साधारणतः 11-11:15 दरम्यान माझ्यासमोर एक असं धिप्पाड व्यक्तिमत्व येऊन उभं राहिलं. आवाजामध्ये पण एक खोली होती. माझं अगोदरची कंप्लेंट घेणं चालू होतं, या धिप्पाड व्यक्तिमत्वाच्या आवाजाने, हां सरजी या आवाजाने मी पण थोडीशी जागी झाले. म्हटलं वरती बघावं तर मला असं चांगलं खुर्चीवरून 6.5 फुटापर्यंत माझी नजर जाईल, 7.5 फुटापर्यंत इतकं ते व्यक्तिमत्व धिप्पाड होतं आणि शरीर यष्टी पण तशीच होती. आणि ते व्यक्तिमत्व स्टेशन हाऊसमध्ये आल्याबरोबर माझा जो कोपऱ्यातला रायटर होता त्याची चुळबुळ सुरू झालेली होती. आणि चुळबुळ म्हणजे तो असा खाणाखुणा करायला लागला माझ्याकडे बघून, म्हणजे यापूर्वी असं काही फारसं झालेलं नव्हतं, खाणाखुणा करायला लागला. आणि त्या खाणाखुणांचा अर्थ मला कळेना, म्हणून मी म्हटलं काय रे, म्हणजे खाणाखुणा का करतोयस तू, म्हणजे सांग ना काय जे बोलायचे. अरे मोठे मोठे, आता मोठे काय, हो ठीक आहे ते मोठे आहेत हे मलाही दिसत आहे की ते खरंच मोठे आहेत, देह यष्टी त्यांची मोठी आहे. आणि ते मला माझे रायटर जे खाणाखुणा करत आहेत त्याचा अर्थ असा होता की हे मोठे आहेत यांना बसायला सांगा.
आता रात्री 11:15 वेळ आहे, ज्याचं काम आहे तो बसणारच आहे. म्हणजे पोलीस दलामध्ये फारसं कोणी समोर आलेलं बसा म्हणायची वाट बघत नाही, मुंबईमध्ये तर नक्कीच नाही. आणि मग त्याच्या खाणाखुणांनी मी कन्फ्यूज झालेली आहे. बाजूला त्याच्या हवालदार बसलेले, ते पण त्याला मदत करतायत की मॅडमला पटवून देऊयात. कारण एकंदरीत मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझ्या पोलीस स्टेशनला येणारी सगळी टी व्ही कॅरेक्टर्स, आणि मी टी व्ही इयत्ता 9वी 10वीलाच मागे टाकलेलं असल्यामुळे टी व्हीतलं काहीच मला माहिती नाही. कलाकार मला समजायचे नाहीत, आजही गोंधळते म्हणा मी, कलाकार समजायचे नाहीत. कोणते कलाकार आलेले आहेत, त्यांच्याशी तशा पद्धतीनं वागावं, हे सो कॉल्ड कॉमन सेन्स मला नाही. आणि माझ्या बिचाऱ्या त्या रायटरचं, हवालदाराचं अशी तळमळ तळमळ चाललेली की मॅडमला कळावं की हे कोण आहे. आणि म्हणून मग त्यांनी त्या खाणाखुणा सुरू केलेल्या आहेत, मला काहीच कळत नाही आहे. पण तरी मी म्हटलं की रायटर काहीतरी बोलतोय, म्हणजे असेल कोणीतरी. ते मग शेवटी रायटरनं राहून म्हणाले, अहो खूप मोठ्या मालिकेतले ते खूप मोठे नट आहेत. तर मी म्हटलं हो का, आता वांद असं झालं की ते नट जेव्हा त्यांची एंट्री झालेली होती आमच्या पोलीस स्टेशनच्या SHOमध्ये, तेव्हा यस हॅलो हाय हॅलो हाय, आणि मला तुम्ही सगळेजण ओळखत आहात आणि तुम्हाला माहितीच आहे की मी कोण आहे, या सगळ्या अशा म्हणजे अप्रिसिएशन घेण्याचा जो एक भाव असतो त्या भावात ते होते. आणि मी मात्र त्यांच्यासमोर मेन ऑफिसर, जी त्यांची तक्रार नोंदवणार होती, ती मख्ख चेहऱ्याडी बसले होते. त्यांना काही माझ्याकडून जसा प्रतिसाद मिळणं अपेक्षित होतं तसा काही प्रतिसाद मिळत नाही. अजूनपर्यंत विनोद सुरू झालेला नाही, याच्या पुढे आहे विनोद. आता सुरू झालेला आहे बघा, की ती जी व्यक्तिरेखा होती ती बसली माझ्यासमोर. आणि मग मी माझं पोलिसी काम सुरू केलं. म्हटलं हां सर बोला, की काय अडचण आहे. रात्री 11:30 वाजले, काय अडचण आहे. म्हणजे 11:30 वाजता कोणीतरी माणूस पोलीस स्टेशनला येतोय म्हटल्यावर काहीतरी त्या मनानं गंभीर असलं पाहिजे असं मला वाटत होतं. आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली, मॅडम जी आपने तो मुझे पहचाना ही होगा. पहिलं वाक्य असं, माझी पंचायत. कारण डोक्यात विचार चालू आहे, येस म्हणलं तर हा माणूस मला मी कुठल्या मालिकेतलं कुठलं कॅरेक्टर करतो असं विचारेल, आणि ते मला येत नाही आणि खोटं बोलणं बरं पण नाही. तर म्हटलं हां सर जी, आपको सभी पहचानते हैं, फिलहाल आप अभी इतने देर पुलिस स्टेशन में आए हो तो क्या कंप्लेंट है वो अगर बताओगे तो आप देख रहे हो कि आपके पीछे भी लाइन है. हाँ हाँ क्यों नहीं क्यों नहीं, मैं बताता हूँ क्या हो रहा है. पिछले कुछ दिनों से ना मेरे साथ बहुत बुरा बर्ताव हो रहा है. मेरे साथ माने मेरे साथ नहीं, मेरी गाड़ी के साथ. ओके आपकी गाड़ी के साथ बुरा बर्ताव हो रहा है, ठीक है. आपका ज़रा बता दीजिए, आपका नाम भी दीजिए. नाम त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला नाही सांगणार कारण ही स्टील वर्किंग. आणि मध्ये तुम्ही गेस करू शकता, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की मध्ये त्यांची नियुक्ती पुण्यातल्या एका अतिशय प्रतिथयश फिल्मशी संबंधित काम करणाऱ्या संस्थेमध्ये झाली होती, की जी वादग्रस्त पण ठरली होती. यू मे गेज इट. आणि एकंदरीत मी वर्णन केल्यानुसार सुद्धा तुम्ही गेस करू शकता, यू मे कमेंट इट. आणि मग ते म्हणाले की हां हां मेरा नाम मेरा पता झालं. मग म्हटलं आपको कौन सी तकलीफ है, आपके गाडी को कौन सी तकलीफ होती है, कोई उसके काच पे स्प्रे लगाता है क्या. कारण त्यावेळेला मुंबईमध्ये हे असं मोठ्या प्रमाणात व्हायचं की गाडीच्या काचावर काही न्यूसन्स करणारी मुलं बिंदास काळा स्प्रे मारून मोकळी होऊन जायची आणि काही वाटायचं नाही त्यांना. तर तसं काही नाही 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 बोले, मेरी गाडी गंदा करता है. म्हटलं आपकी गाडी गंदा करता है, क्या नाम है बंदे का. उसका नाम तो उसके घरवाले सॅम करके बुलाते हैं. बोली सॅम, ओके ठीक है सॅम. क्या उम्र होगी उसकी. अरे वो तो मेजर ही होगा. बोले माइनर तो हो ही नहीं सकता, वो तो मेजर ही होगा. ओके उम्र नहीं बता सकता मैं अच्छे से, लेकिन वो मेजर ही है. ओके ठीक है, उसका एड्रेस बता सकते हो. हाँ 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 बोल सकते हैं ना, वो जो है ना विध्वंस करके उनके घर में रहता है. ओके विध्वंस के घर में रहता है. विध्वंस के घर में सॅम कैसा रहता है बाबा. ठीक है ठीक आहे. मला प्रश्न पडला पण मी तो गिळला, मी काही विचारलं नाही कारण मी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये नोकरी करते, त्यामुळे हा प्रश्न विचारण्याचा कणभर अधिकार मला नाही आहे. आणि मग मी पुढे वर्णन घ्यायला लागले आणि वर्णनामध्ये जे काही वर्णन यायला लागलं सॅमचं, तर ते वर्णन मला मग आता आतून कन्फर्म करू द्यायला लागलं की सॅम कोणीतरी ह्युमन बिईंग नाही आहे. आणि तेच झालं, त्या महाशयांना रात्री 11:30 वाजता तक्रार देण्यासाठी यावं लागलं. कारण तो सॅम नावाचा जो कोणी होता तो,
मनुष्य प्राणी नसून चार पायांचा कुत्रा आणि जो आपला नैसर्गिक विधी मे बी ठरवून यांच्याच गाडीवर रोज करत होता आणि त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी हे महाशय पोलीस स्टेशनला एवढ्या रात्री आले होते. माझं नशीब चांगलं की मी रफ कागदावर सगळं खरडत होते, नाहीतर एका कुत्र्याच्या विरोधात न्यूसन्सची तक्रार घेतली म्हणून दुसऱ्या दिवशी मुंबई मिररला मी जाम फेमस झाले असते. आणि मी मग ती तक्रार जी होती त्या तक्रारीला तरीसुद्धा चौकोनात बसवलं आणि एक NC त्यांच्या हातामध्ये देऊन दिली खोडसाळपणा करणे म्हणून. आणि मग त्या व्यक्तीचं समाधान झालं आणि ती गेली. ती पोलीस स्टेशनमधून जाईपर्यंत आम्ही आमचं हसू असं इथे आणून ठेवलं होतं आणि जशी त्या व्यक्तीची पाठ फिरली तशी आम्ही सगळी पोलीस स्टेशनमधली मंडळी गद 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 हसायला लागलो की बघा कायद्याच्या बाबतीत माणूस किती अवेअर झाला आहे. आणि मग मी म्हटलं जर माझं पोलीस स्टेशन जर पुण्यात असतं तर मी असा बोर्ड लावून ठेवला असता की भारतीय दंडविधान संहिता म्हणजे IPC मध्ये कुत्रे मांजरे घोडे बकरे उंट पाली ढेकूण यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कलम नाही, तरी तूर्तास यांच्या विरोधातली तक्रार आपण त्यांना मोठ्या मनाने माफ करून गिळून टाकावी. मुंबईमध्ये असल्यामुळे असं काही बोर्ड लावू शकले नाही, पण त्या किश्श्यावर आजसुद्धा आठवल्यानंतर हसू येतं की कसं काय कुत्र्याची तक्रार घेण्यासाठी मला 11:30 ते 11:40 हा वेळ घालवावा लागला होता. एक आपलं आणि दुसऱ्याच. आणि आता एक किस्सा दुसऱ्यांचा. बघा वपू पण खूप हलकंफुलकं लिहितात. हलकंफुलकं लिहिणारे लेखक आपलं जगणं हलकंफुलकं करतात जे डोईजड झालेलं असतं ते. तर वपूंच्या दोस्तमधली पहिलीची गोष्ट आहे, तुम्ही अनेकांनी वाचली असेल, नसेल तर नक्की वाचा. संपल्यानंतर हसू येतं की आपण पण असाच वेंधळेपणा आणि बावळटपणा अनेकदा करत असतो. म्हणजे असं म्हणतात ना की ज्या दिवशी आपल्याला स्वतःवर हसता आलं त्या दिवशी आपल्याला निखळ विनोद समजायला सुरुवात झाली, कारण खूप सारे विनोद आपल्याच ठाई जमा झालेले असतात. आपण किती मूर्ख आहोत हे एकदा मान्य केलं की इतर किती शहाणे आहेत हे मान्य करणं पण फार सुकर होऊन बसतं आणि बरं असतं जरा जगणं मग. तर वपूंच्या त्या पुस्तकातला हा किस्सा आहे. बघा, चप्पल आईसाहेबांनी चोरीला गेली म्हणून आपल्या लेकाला जे काही पूर्ण नाट्यगृहातून परत येईपर्यंत ऐकवलेलं होतं आणि जे काही त्याच्या अनेक कुळांचा लेकाच्याच अनेक कुळांचा उद्धार केला होता ते सगळं ऐकून झाल्यानंतर घरी आल्यानंतर आईच्या जेव्हा लक्षात आलं की अरे आपली चप्पल तिथे चोरीला गेलीच नाही कारण आपण ती घालून गेलोच नव्हतो. आणि मग जो काही सीन असेल, मग बघा तुम्ही बुमरँग झालं असेल का घरात किंवा नसेल, पण त्या किश्याने पण मला खूपदा हसू येतं की आपण असंच करतो, आपला वेडेपणा आपल्यासोबत कॅरी करत असतो. जरा डोळे उघडे ठेवून पाहिलं की असणं सोपं होईल. एक आपलं आणि दुसऱ्याच. अमोलला खूप खूप धन्यवाद की त्यानं असा एक प्रयोग सुरू केलेला आहे जो तो आमच्यावरच करतोय. तो स्वतः एक खूप चांगला विनोदी विचार करणारा आणि वागण्यामध्ये पण विनोद त्याच्या ठाई ठाई पेरलेला असलेला असा आहे. त्यानं हा चॅनल सुरू केला आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सुरवंट्याला सबस्क्राईब करा आणि असेच आमच्या समवेत बसत चला आणि हसत चला. स्माईल इज दॅट कर्व्ड लाईन विच मेक्स एव्हरीथिंग स्ट्रेट. निरोप घेते तुमचा आणि पुन्हा भेटूयात असेच कधीतरी.